नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मधनं मेथी मरोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल, येणाऱ्या बुरशी असेल, जमिनीतील हानिकारक फंगस असतील, यापासून आपल्याला मेथीला मरोग व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे फायदा करता येईल, त्याबरोबर मरोग व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल, त्यासाठीची आजची ही माहिती आपल्याला खास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, कारण याची माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत आपण जर या युट्यूब कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनल जर सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अजून आपले जे व्हिडिओ आहेत हे प्रथमतः तुमच्यापर्यंत येतील, त्यासाठी आपल्याला बेल आयकॉन क्लिक करायला या ठिकाणी विसरायचं नाहीये. मित्रांनो, मेथी मरोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल त्याचा आपण ही प्रथमतः सर्वात प्रथम जाणून घेऊ. आज आपण जर मेथी पीक जर टाकला असेल, आता तुम्ही बघत पण असाल की मागे मेथी पीक टाकल्यानंतर येणाऱ्या मरोग व्यवस्थापनामध्ये सर्वात प्रथम जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या हानिकारक बुरशी असतील ह्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी हानिकारक बुरशी आपल्याला या ठिकाणी आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काम करायचं आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी जे आपण मेथीचे बिया टाकणार आहे, तर या मेथीच्या बियाला सीड जर्मिनेशन प्रक्रिया करून या ठिकाणी आपण बायरचं युअरगोल हे बुरशीनाशक आहे, ह्या सीड ट्रीटमेंटसाठी या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये एक वापरून घ्यायचे, चांगल्या पद्धतीमध्ये चोळून बियाणाला वापरून आपण या ठिकाणी सीड बी टाकायचं आहे. त्याच्यानंतर उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये जे मररोग येणार आहे, या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये जे फंगस असेल, तर या ठिकाणी आपल्याला ह्युमिक बरोबर कॉपर किंवा मेटालॉजिकल या दोन कॉम्बिनेशनपैकी या ठिकाणी आपल्याला एकाचा वापर करून आपल्याला मेथी मररोग व्यवस्थापनामध्ये मदत करायची आहे, की जेणेकरून येणाऱ्या जमिनीतील फंगस असतील, जेणेकरून बुरशी असतील, हानिकारक बुरशी आहेत, तर या बुरशांसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मेटालॉजिकल आणि कॉपर ह्या पद्धतीने चांगलं काम करा. एक तर मेटालॉजिकल वापरा किंवा एक तर कॉपर घ्या, दोन टू इन वन आपण हे केलं तरी चालेल, किंवा ह्या पाण्यावरती जर कॉपर येतं तर पडल्या पाण्यावरती आपण मेटालॉजिकलचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतो. अजून एक मित्रांनो, असं की ज्यावेळेस आपण मेथीचं बीज टाकणार असेल, ते टाकायच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये जे आपल्याकडे गांडूळ खत असेल किंवा टाटाचं जिओग्रीन हे खत आहे, ऑर्गॅनिक काय सेंद्रिय पण आहे, तर या सेंद्रिय खतामध्ये जर आपण ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनासचा जर वापर केला सुरुवातीलाच, तर येणाऱ्या मरोग व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगला फायदा दिसून येणार आहे. तर शक्यतो येतात मित्रांनो, टाकायच्या अगोदरमध्ये सिच्युएशनमध्ये एक तो ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी करू शकतो, त्याचबरोबर किंवा सीडचे सीड ट्रीटमेंटला या ठिकाणी आपण जिलोरा जे आहे किंवा युवरगोल आहे हे चोळण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर पाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मेटालॉजिकल स्टेप बाय स्टेप देऊ शकतो, त्याच्यानंतर कॉपर आहे, त्याच्यानंतर ॲलाइट आहे, या स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर मेथीचं पहिल्या ठिकाणी या ठिकाणी जर स्प्रे जर घेणार असाल तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये घ्या, की येणारी ज्या काळा मावा असेल, तुडतुडा असेल किंवा नागळी असेल, तर या ठिकाणी आपल्याला कराटी हा प्रॉडक्ट या ठिकाणी वापरून घ्यायचा आहे. सुरुवातीच्या दिवसामध्ये याला चांगले रिझल्ट भेटतात, या ठिकाणी कराटी वापरायचे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सेकंड ऍप्लिकेशन या ठिकाणी सिजंटा कंपनीचं रेडोमिल आणि तीन नंबर गोष्टीला असेल तर या ठिकाणी मायक्रोडन, या तीन गोष्टी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वापरून घेणार आहोत, की जेणेकरून आपले या असणारे कीटक असतील, मावा असेल, तुडतुडा असेल, याच्यावरती काम करेल. त्याचबरोबर मेथी पिकावर असणारे टिपके असतात, आपण त्याला काळे टिपके म्हणतो, तर यासाठी रेडोमिलचं चांगलं काम आहे. त्याचबरोबर मायक्रोडॉनची कमतरता कुठे असेल तर या ठिकाणी मायक्रोडॉनची कमतरता आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दिसून येणार आहे. त्याचबरोबर एखादं अमिनो ऍसिड फलविक्सिविड असलेलं मार्केटमध्ये कोणतंही एक प्रॉडक्ट या ठिकाणी जर वापरलं तर निश्चितच या पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फायदा झालेला आपल्याला दिसून येणार आहे. निश्चितच मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक मेथी रोग व्यवस्थापन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी आशा ठेवतो. धन्यवाद.